समाजामध्ये महिलांच्या बाबतीत होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांविरोधात जनजागृती करण्याची गरज आहे असे मत पुण्याच्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी व्यक्त केलं आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. पुण्यात पहिल्यांदाच मिसेस इंडिया युनिव्हर्स ही स्पर्धा होत आहे. त्यानिमित्तानं सहभागी होणाऱ्या 51 महिलांनी एकत्र येऊन पुणे जिल्हाधिकारी ते पोलीस आयुक्तालयापर्यंत शांततेने रोड मार्च काढला. महिला सशक्तीकरण आणि हिंसाचाराच्या विरोधात जागृती करण्यासाठी हा रोड मार्च काढण्यात आला होता. या रोड मार्चमध्ये पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी मार्चमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि सर्व मिसेस इंडिया युनिव्हर्सच्या प्रतियोगी यांना संबोधून महिलांवर होणाऱ्या अन्यायाला अत्याचाराला वाचा फोडून या सर्व घटना कमी होऊन थांबण्याची गरज असल्याचंही म्हणाल्या. पुण्यामध्ये पहिल्यांदाच मिसेस इंडिया ही स्पर्धा होत आहे आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने जे सगळे पार्टिसिपंट्स एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरोधामध्ये एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी एक रॅली आता काढलेली आहे आणि मला त्यांच्याशी आज इंटरॅक्ट करायला मिळालं त्याबद्दल मी त्यांची सगळ्यांची मनापासून आभारी आहे. आणि या पद्धतीची ऍक्टिव्हिटी ते करत आहेत जी खूप गरजेची आहे आपल्या समाजामध्ये. अशा पद्धतीच्या जागरूकतेची आज फार गरज आहे. त्यामुळे मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि अशाच प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी भविष्यातही करत राहाव्यात यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. हम लोग यहां पर एकत्र हुए हैं यहां के डीसीपी के ऑनर से और हम लोग एक डोमेस्टिक वायलेंस के ऊपर एक मार्च पीस मार्च किया जिसमें हमारी 51 कंटेस्टेंट एक अवेयरनेस लाना चाहती हैं कि महिलाओं के ऊपर जो अत्याचार हो रहे हैं उनके अगेंस्ट एक अवेयरनेस है. और हम लोग बहुत धन्यवाद देती हूं मैं यहां के डीसीपी मिसेस श्रीमती तेजस्विनी जी को जिनकी वजह से ये सब पॉसिबल हो पाया. एंड थैंक यू सो मच. मार्चमध्ये आमचा संदेश हाच आहे की एक तर जे व्हायलन्स आजकाल आपण बघतोय वुमन्सच्या अगेन्स्टमध्ये जे अत्याचार होतात आहे खूप सारे रेप केसेस आहे डोमेस्टिक व्हायलन्स आहे ते खूप वाढत चाललं आहे तर ते कुठे ना कुठे आता स्टॉप करायला पाहिजे. तो आम्ही एक आवाज म्हणून आमचे जे ह्याचा पीस मार्चचा टॅगलाईन पण वन व्हॉइस होता की एका आवाजात सगळेजण आता स्टॉप करा. आम्ही हा अवेअरनेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शालिनी प्लस साठी आशिष तिवारी पुणे.